गेल्या 2 महिन्याहून अधिक काळापासून कोरोना या आजाराने संपूर्ण देशात लॉकडाऊन करून तसेच नागरिकांना सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाययोजना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून केल्या जात आहे. आपले आरोग्य या आजारापासून कसे सुरक्षित राहील यासाठी विविध संस्था आपापल्या परीने योग्य ते सहकार्य करण्याच्या हेतूने पुढे सरसावत आहे. त्यातील एक भाग म्हणून नाशिक रोडमधील सिन्नर फाट्याजवळ पूर्व भागात राजमाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश खालकर व यांचे बंधू उमेश खालकर यांच्या संकल्पनेतून नागरिकांना होमिओपॅथिक औषध मोफत दिनांक 29 मे ते 31 मे चालू असतानाच शेवटच्या दिवशी खासदार हेमंत गोडसे यांनी संस्थेच्या या उपक्रमास भेट देऊन मंगेश खालकर यांनी केलेल्या उत्तम नियोजनाचे कौतुक केले. राजमाता बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष मंगेश खालकर व त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे काही मेडिसिन्स वाटप या ठिकाणी ठरलं आहे, निश्चितच मला असं वाटतं का आपण गेले 2.5 महिन्यापासून बघतो आहे का आपण संपूर्ण जग कोरोनाचा त्या ठिकाणी सामना करत आहे. अनेक संस्थांनी या ठिकाणी गेल्या 2.5 महिन्यामध्ये कोणाचं अन्न दान असेल, धान्य वाटप असेल, अशा अनेक सामाजिक संस्थांनी त्या ठिकाणी उपक्रम राबवले. त्याचबरोबर जिथं जिथं लोकांना मदत लागते आणि या खऱ्या अर्थानं जर या कोरोनावरती मात करायची असेल तर आपली रोग प्रतिकार शक्ती ही चांगली असायला पाहिजे. सर्व त्या माध्यमातून निदर्शनास आलं, त्या माध्यमातून जे काही मेडिसिन्स या ठिकाणी तयार करण्यात आले तर ते वाटप करण्याचं काम या ठिकाणी मंगेश खालकर त्यांचे सहकारी करत आहेत. मी निश्चितच या ठिकाणी मंगेश खालकर त्यांच्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या निमित्तानं आपल्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आपण सर्वांनीच शासनाचे नियम पाळावे आणि आपण सर्व मिळून या कोरोनाचा सामना करूया आणि कोरोनाला हरवूया. या उपक्रमास आमदार राहुल ढिकले, नगरसेवक तथा सभापती पंडित आवारे यांनी देखील भेट दिली. चंदूभाऊ साडे, डॉक्टर वाघ, डॉक्टर धनंजय पाटील आणि डॉक्टर महेश गायकवाड यांच्या हस्तेही नागरिकांना औषध वाटप करण्यात आले. डॉक्टर महेश गायकवाड आणि डॉक्टर धनंजय पाटील महेंद्र राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. अल्बम हे जर्मन रेमेडी आहे, ते 300 वर्षापूर्वी तिथं शोध लागला आहे. डॉक्टर हॅनमन यांनी त्याचा शोध लागला आहे. हे एक इम्युनिटी बुस्टर म्हणून काम करत आहे. आज जो कोरोनाचा जो प्रभाव वाढतो आहे त्यासाठी लोकांना सध्या इम्युनिटी वाढवण्याची फार गरज आहे आणि अर्सेनिक अल्बम हे इम्युनिटी बुस्टर म्हणून एक खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. आयुष मंत्र्यांनी त्याच्यासाठी आपल्याला जी परवानगी दिली आहे त्या दृष्टीने आपण त्याचा आज ऐकलं लोकांमध्ये वाटप करून लोकांची इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नाशिक पूर्व विभागामध्ये राजमाता सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत कोरोनावर उपचार करण्यासाठी एक अतिशय उत्तम प्रकारे एक कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश खालकर यांच्याकडून अतिशय सुंदर प्रकारे कार्यक्रम आयोजित केला गेला. त्याच्यामार्फत इथल्या पूर्व विभागातील नागरिकांना एक प्रकारची इम्युनिटी वाढवण्यासाठी ह्या औषधांचा अतिशय उत्तम प्रकारे वापर होतो. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य वाढवण्यासाठी त्या गोळ्यांचा मोफत वाटप करण्यात आलेले आहे. पूर्व विभागामध्ये साधारणपणे 1500 पेक्षाही जास्त नागरिकांना आत्तापर्यंत वाटप केले आहे. याबद्दल श्री मंगेश खालकर यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचे असे उपक्रम सतत चालू राहो हीच शुभेच्छा. यावेळी परिसरातील नागरिक तसेच गणेश खरचुल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. जो दवाई दे रहे हैं लगातार 3 दिनों से मुझे जहां तक मैं देख रहा हूं 3 प्रतिदिन 400-500 लोग रहते हैं दवा लेने के लिए. तो उसका फायदा क्या है, ये जो दवा दे रहे हैं आर्सेनिक एल्बम 30, इसका सबसे ज्यादा फायदा कि हमारे शरीर में जाकर वो हमारी इम्यूनिटी को बढ़ाता है और इम्यूनिटी बढ़ाने पर अगर हमें कोरोना का इन्फेक्शन अगर हो भी गया तो उसका फायदा क्या है कि हम खुद ब खुद उसको क्योर, हमारा शरीर उसको खुद ब खुद क्योर कर लेगा.
तो मैं सबसे पहले धन्यवाद देना चाहता हूँ मंगेश खालकर को, जो इसने इतना अच्छा आयोजन किया है। या आजारावरती निदान नसल्यामुळे या आजाराचं प्रिकॉशन घेणं, मास्क वापरणं, किट वापरणं, या सर्व गोष्टींना अनुसरून सर्व गोष्टी सांगत असताना आज या ठिकाणी प्रत्येक ठिकठिकाणावरून स्वयंभू संस्था या आजारासाठी प्रबोधन करण्यासाठी, या आजारापासून कसा बचाव करायचा याच्यासाठी आज पुढे येत असताना आज या ठिकाणी नाशिक रोड पूर्व भागातील राजमाता बहुउद्देशीय जिजामाता संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेशजी खालकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आयोजनार्थ आज या ठिकाणी आपल्याला होमिओपॅथी या गोळ्यांचे वाटप करण्यात येत असून आत्तापर्यंत 3 दिवसापासून हे सामाजिक उपक्रम हा सुरू असून आत्तापर्यंत 1.5 ते 2 हजार नागरिकांनी या औषधाचा लाभ घेतला आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश खालकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली। इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी अल्सरनिक अल्बेक्ट 30 मेडिसिन फ्री ऑफ कॉस्ट वाटप करत आहोत। आज आपण ज्या समाजात वावरतो, ज्या समाजात आपण लहानचे मोठे झालो, त्या समाजाला आपलं काहीतरी देणं असतं आणि ते देणं माझ्या मते अशाच स्वरूपात दिल्या जातं आणि मी एक छोटासा उपक्रम राबवला आणि माझं एक वैयक्तिक असं मत आहे, आपला परिसर निरोगी तर आपण निरोगी, आपण निरोगी तर आपलं कुटुंब निरोगी। आणि ह्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जो मला प्रतिसाद भेटला तर हा उपक्रम यशस्वीतेसाठी मंगेश पगार, शुभम उगले, हरिओम खाळकर, वैभव पवार, प्रवीण लोखंडे, प्रतीक धात्रक, मयूर उगले, करण कवळी, सिद्धेश जगताप, सतीश सदाणे, प्रशांत खालकर, प्रकाश साडे, राजाभाऊ गायतनी, मंगेश खालकर, प्रमोद खालकर, उमेश लोखंडे, सचिन माळोदे, चेतन सोनवणे, प्रमोद जाधव, राम बोडके, रमेश टिळे, गोरख मोरे, मनोज भागवत, शंकर आगळे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले। नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड।